नमस्कार, आयुर्वेद खजाना यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, समोर दिसणारी जी वनस्पती आहे या वनस्पतीला ब्रह्मी म्हणतात। ब्रह्मी नदीच्या किनाऱ्यावर जिथे पाणी साचते अशा जागेवर उगवत असते। ब्रह्मी चवीला कडू असून अत्यंत बुद्धिवर्धक वनस्पती आहे। या वनस्पतीचा उपाय बुद्धिबळ वाढवण्यासाठी केला जातो। आपल्याला बुद्धी तीव्र गतीने वाढवायची जर असेल, बुद्धी जर बृहस्पतीसारखी तेजस्वी करायची असेल, तर त्याकरता आपल्याला या ब्रह्मीचे ताजे 7-8 पानं तोडून सकाळी घ्यायचे आहे। तुम्ही या ब्रह्मीच्या पानाचे चूर्ण 1-1 चम्मच चूर्णसुद्धा करून घेऊ शकता। मित्रांनो, ब्रह्मीच्या सेवनाने बुद्धी ही तेजस्वी बृहस्पतीसारखी होऊन मूल हे एक पाठी होतं, म्हणजेच वाचलेलं लिहिलेलं लक्षात राहत। शिवाय बरेचसे लोकांना विसरवळेपणाची सवय असते, तर ती सवय या ब्राह्मीच्या सेवनाने पूर्णपणे दूर होते। मित्रांनो, ब्राह्मीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ 1-1 चम्मच पाण्यासोबत घेतल्याने ब्लड प्रेशर हृदयविकारावर चांगला परिणाम दिसून येते। शिवाय ज्यांना लकवा पक्षघात, ज्यांना उजवीकडचा पक्षघात लकवा होतो आणि अशा पक्षघातामध्ये बोलण्याची शक्ती क्षीण होते, म्हणजेच अशा लोकांना बोलता येत नाही, तर त्यासाठी तुम्ही या ब्रह्मीच्या ताज्या पानाची भाजी करून लकवा झालेल्या रोग्याला जर सकाळ संध्याकाळ ही भाजी महिनाभर तुम्ही देता, तर त्याची बोलण्याची जी शक्ती आहे ते पुन्हा वापस येते, म्हणजे ती व्यक्ती पुन्हा बोलू शकते। मित्रांनो, याची बेंट्रॉनिकसुद्धा खूप छान असते। त्याकरता आपल्याला 1 पाव ब्रह्मीचे ताजे पाणी आणि 1/2 लिटर पाण्यात याला काळा करून सकाळ संध्याकाळ 1/2 कप घ्यायचा।